नमस्कार, आपण पाहत आहोत नाशिक व नगर जिल्ह्याचे लोकप्रिय चॅनल SK9 येवला न्यूज. अहमदनगर जिल्हा TDF व माध्यमिक शिक्षक संघाचा अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना जाहीर पाठिंबा. तरुण व युवा नेतृत्व उमेदवार विवेक कोल्हे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यभरात चर्चेचा विषय झाला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ आता पुन्हा एकदा यामुळे चर्चेत आला आहे. महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार असताना देखील अपक्ष असलेल्या विवेक कोल्हे यांनी तगडं आव्हान उभं करून चुरस निर्माण केली आहे. प्रचारात देखील त्यांनी आघाडी घेतली आहे. याचं कारण विविध शिक्षक संघटना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा TDF व माध्यमिक शिक्षक संघासह विविध शिक्षक संघटनांनी कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रयत सेवा संघ, शिक्षक क्रीडा संघटना यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या योगदानाचा उल्लेख आवर्जून करत प्रबळ उमेदवार हवा म्हणून आम्ही भूमिका घेतली असल्याचं राजेंद्र लांडे यांनी भूमिका स्पष्ट केली. यासह माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव नवल, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव ढाळे, आबासाहेब कोकाटे यांच्यासह जिल्हाध्यक्ष मधुकर पवार यांनी सर्वांच्या संमतीनं विवेक कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी सचिव मधुकर खोसे, क्रीडा संघ अध्यक्ष राजेंद्र कोतकर, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिरीष टेकाडे, सचिव रमजान हवलदार, महानगर माध्यमिक संघाचे अध्यक्ष उद्धव गुंड, सचिव शंकरराव बारसकर, अहमदनगर महानगर PDF अध्यक्ष सुधीर काळे, जिल्हा गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय निकराड आदी सर्व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. SK9 येवला न्यूज साठी कोपरगाव प्रतिनिधी मोबिन खान, अहमदनगर. अतिशय चांगलं नेतृत्व, सुसंस्कृत नेतृत्व, शिवाय ज्याने ज्याच्या घराण्याने TDF मदत केलेली आहे, TDF च्या इलेक्शनमध्ये स्वतः माननीय कैलासवासी शंकरराव कोल्हे साहेब हे 3 ते 4 दिवस जळगाव धुळे या ठिकाणी प्रचाराला TDF उमेदवाराला गेलेले आहेत. त्यांनी उमेदवारीचा प्रचार केलेला आहे सातत्याने. लक्षात घ्या, इतर घराणे वेगळे आणि कोल्हे साहेबांचं घराणं वेगळं. कोणत्याही प्रश्नाला लगेच संघर्ष करायचा रस्त्यावर, हा गुणधर्म, हा DNA कोल्हे साहेबांचा आहे. आणि म्हणून कदाचित आम्हाला असं वाटलं की बा यांना संधी द्यावी का काय अशी चर्चा झाली. म्हणून ते आमच्याशी अप्रोच झाल्याबरोबर थोडंसं कनेक्शन जुळल्यासारखं झालं. विजयी उमेदवाराकडं जावं असं सगळ्यांचं सूर वाटला म्हणून ही मीटिंग बोलवलेली आहे. आपल्या जिल्ह्यातील दुसरं तरुण व्यक्तिमत्व विवेक भाईच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला दिसलं. आणि मग TDF चळवळीत नेमका आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आता, यासाठी जिल्ह्यातील सर्व नाही परंतु जे काही जुने जाणते इथं अशांनाच या ठिकाणी बोलवलेले. आणि आज ही सभा त्या दृष्टीने निर्णय घेणार आहे की आपण निश्चितपणे आपला उमेदवार कोण ठरवायचा. कारण आपल्याला राज्य TDF दिलेला उमेदवार आपल्याला कुठेही या ठिकाणी गतिमान दिसत नाही, नियोजन दिसत नाही. आणि त्या दृष्टीने आपल्याला त्याच विचाराचा माणूस त्या सभागृहात पाठवण्यासाठी आपण विवेक भैयाच्या संपूर्ण कार्याचा विचार केलेला आहे. आपल्याला त्या दृष्टीने विचार या ठिकाणी मांडले गेलेले. मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण सुद्धा निरपेक्ष बुद्धीने यावर निर्णय घ्यावा. बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकमेव अद्विता लाईव्ह केक शॉप. ट्रफल केक, ब्लॅक फॉरेस्ट, रेड वेल्वेट, ऑल थीम केक, डॉल केक, डबल डेकर, तसेच 80 किलोपर्यंत बिग केक, सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल. एकदा घ्याल तर पुन्हा याल. प्रोप्रायटर सुमित चव्हाण, अद्विता केक, बुरुड गल्ली, येवला.